समृद्धि हाईवे में अमरावती जिले के आदिवासी फासे पारती समाज के आदिवासी आश्रम स्कूल का आधा निर्माण ध्वस्त कर दिया गया। उस समय सरकार ने आश्वासन दिया था कि 2,00,000 रुपए की सहायता दी जाएगी। इस आश्रम स्कूल के छात्रों ने सरकार द्वारा दिए गए वादे को तत्काल पूरा करने की मांग को लेकर गुरुवार को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नागपुर देवगिरी स्थित सरकारी बंगले के सामने विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन का नेतृत्व दादाजी आदिवासी फासे पारती समाज संगठन के अध्यक्ष भोसले ने किया। भोसले ने कहा कि मंगरुल चव्वाला नानकाव खंडेश्वर जिला प्रश्न चिन्ह आदिवासी आश्रम स्कूल 2011 से अमरावती विचल रहा है। फासे पारती समुदाय के 95% छात्र और 2 तालुको धरनी और चिखलदरा के कोरको समुदाय के छात्र इस आश्रम स्कूल में कक्षा 1 से 10 तक पढ़ रहे हैं। प्रश्न चिन्ह अनाथ बेसहारा मुलांची जो शाळा होती ती शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असताना चांगली दखल घेतली होती आमची आणि त्यांनी काही निर्णय चांगले सुद्धा घेतले, कारण 3 शिक्षक जे अनट्रेन शिक्षकाचा अप्रोल काढण्यासाठी त्यांनी निर्णय धोरणात्मक निर्णय घेऊन ते GR पास केला, पण त्यांना अप्रोल नाही अजूनपर्यंत। 6 कोटी रुपये जे हॉस्टेल बिल्डिंगला बांधकाम करून द्यायचं आहे ते सुद्धा अजूनपर्यंत मंत्रालय स्तरापर्यंत ते आहे, आणि मग ते काही मुलांचे जे आईवडील सुद्धा इथे आलेले आहे, म्हणून या नात्यानं जे मुख्यमंत्री असताना साहेबांनी आमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला होता आणि याच ठिकाणी आम्ही आशा बागडून आलेलो आहे का हे मार्ग जे हे माझ्या मागण्या आहे हे आमच्या मागण्या फडणवीस साहेबच निर्णय धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात अशीच अपेक्षा घेऊन आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या देवगिरी कार्यालयामध्ये शाळा भरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत साहेब येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशीच आमची भूमिका आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।